काव देवी लवाटी भरून येते का आता तसलं काय मला सांगू नकोस हा अगं तसं नाही आपल्या हातून काय चुकलं माकलं असेल तर पाया पडून ये ठीक काय माझं भलंबुरं करणार आहे अगं तसं नसतं देवीचं कोप झाला असला तर असं होतंय बघ वाटी भरून झाल्यावर ती भलं करणार का माझं आता कसं समजावून सांगू अगं जुन्या चाली रीती आहेत या माझा काय भरोसा नाही बघ आपला आपणच आहे देवबीव काय नसतं बघ नवरा तिकडं देव देव करतोय आणि बायको इकडं पार नास्तिक मग तूच सांग त्यांचं तरी ऐकलं का त्यांच्या पांडुरंगाने आता तो माझा भाऊ असून मला तर समजलं नाही बघ तो कसा वागतो काय बोलतो त्याच त्यालाच ठाव आता त्यांचं तुम्हाला सांगू नका सर पर मी काय वाटी भरायला जाणार नाही बघ का नाही जाणार ऐकलं आहे म्या आलीस का तू वय अगं जीव राहत नाही माझा म्हणून आले म्या अगं हिला सांगितलं देवीची वाटी भरून ये ऐकते का बघ तुला काय करायचं सत्य मी येते की संघ तुला नुसतं माझ्या संघ यायचं आहे म्या येणार नाही हे बघ तुझं नुकसान तर काय होणार नाही पर तुझी आईची इच्छा आहे ना व तिच्यासाठी तुला काहीतरी करायचं आहे ना व मग ऐक की तिचं आता असं बोलल्यावर ऐकणं तर भागच आहे काय मग नाना अजून कसं चाललं आहे गावात चाललंय आपलं तर मामा गावातून गेलं आणि रयात गेली गावची ते तर होणारच होत माणूस हा तोवर समजत नाही गेल्यावर समजत मामा होत तोवर समजलं नाही लोकांसने आता बोलून काय उपयोग मामा गावात होत तर आधार होता गोरगरीब असली हे बघा ज्याला पाहिजे ते हुडकत येतील मामासने आणि ज्यांना नाही यायचं तर त्याच ते बघतील पण मामा काय आता माघारी फिरकायचं नाही मायाप्पा बी एकला हाय मामांनी सांगितलं हाय का एक दिसते असणे समजल मामाच बरोबर होत ते आता तो दिस कधी उजडायचा उजाडल आज नाही तर उद्या गंगुताय आणि सत्यवा यांचं चौकड आहे बघा कशावर ना गावातल्या बायकासनी काय कुचाळक्या करायला लागतेच की तर दोघी खंबीर आहेत खरं आहे पण गंगुताईला काय झालं तर एकल्या पडतील त्या मामासनी आपण काय सांगावं त्यासनी तर समज ठाव आहे समज बसल्या जागी समजतंय त्यांचं पोर गेलं तेवढं नव्हतं व्हायला पाहिजे अव गोकुळ असता अस्तळावर पर काय करणार तवा धरणं मामा बी गपगप आहेत जास्त बोलत नाहीत कुणाशी तुम्ही कुठं चाललाय आलमुटी धरणाच्या बाजूला एवढ्या लांब कशाला